आजचा दिवस हा आपल्या पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल हे राज ठाकरे यांचे जवळपास महिनाभरापूर्वी सांगितलं होतं। तेव्हाच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की शिवाजी महाराजांचा सोहळा हा अवघ्या राज्यभरामध्ये साजरा व्हायला पाहिजे, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो साजरा केला पाहिजे, घराघरामध्ये शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। राज ठाकरे यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत मनसे कार्यकर्त्यांनी आज अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं। शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमाची ही दृश्य जिथे महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला, ज्यामध्ये मनसेच्या अनेक नेते सुद्धा सहभागी झाल्या होत्या, त्याचप्रमाणे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी बाईक रॅली सुद्धा मुंबईमध्ये काढली। राज ठाकरे जेव्हा शिवाजी पार्कवर येत होते त्यावेळेस ही बाईक रॅलीची दृश्य सुद्धा सगळ्यांना पाहायला मिळाली आणि त्यानंतर राज ठाकरे आता शिवाजी पार्कवर दाखल झालेत। तिथे अनेक कार्यकर्ते आहेत जे विविध वेशभूषा करून आलेले आहेत, अनेक छोटे लहान मुलं आहेत जी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वेशामध्ये आलेली आहेत, त्यांनाही राज ठाकरे भेटतात आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करताना, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला।